लंपी आजाराने पिंपरीगवडी येथील शेतकऱ्याचा बैल दगावला मोताळा तालुक्यातील पिंपरीगवडी येथील शेतकरी सुखदेव सोनाजी भामंद्रे यांच्याकडे असलेल्या बैलाच्या जोडीला लंपी या रोगाची लागण झाली होती त्यांनी दोन्ही बैलांना लंपी आजाराची लस देऊन इतरही उपचार केले परंतु वीस सप्टेंबर रोजी त्यापैकी एक बैल दगावला होता याबाबतची माहिती आज प्राप्त झाली असून बैलाची अंदाजे किंमत चाळीस हजार रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती पटवारी राठोड मॅडम व ग्रामसेवक संजय माफारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे तर लंपी आजाराने या पशुवैद्यकीय अधिकारी शेलगाव बाजार येथे डॉक्टर खोडके यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पंचसमक्ष बैलाचा पंचनामा केला आहे तर शेतकऱ्याचे चाळीस ते पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले असून गावात इतरत्रही चाळीस ते पन्नास जनावरांना लंपी आजाराची लागण झाली तसेच लंपी आजाराचे लसीकरणही गावात सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे